अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे चांगलेच नुकसान केले आहे पिंपळखुटा येथील शेतातील गव्हाला चक्क कोंब फुटल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील सर्व गव्हाचे नुकसान झाले आहे पंचनामा करायला कोणी नाही नुकसान भरपाई मिळाली नाही कोणता नेता आतापर्यंत आला नसल्याची खंत येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे या वर्षी झालेल्या अवकाळी पावसाने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान तर अनेक घरांची पडझड झाल्याचे दिसून आले दोन आठवडे बरसलेल्या या अवकाळी पावसाने आता तर भर मे महिन्यात चक्क पावसाळा ऋतूची आठवण करून दिली आहे या चौकाळी पावसाचा फटका पिंपळखुटा गावातील अनेक शेतकऱ्यांना बसला आहे कापणीवर आलेल्या गव्हाला चक्क आता कोंब फुटल्याच्या येथील शेतकऱ्यांनी दाखविले आहे आमचं म्हणणं हेच आहे एवढं म्हणजे पावसानं हे पाऊस आला अवकाळी पाऊस आला पूर्ण आमच्या गावाचं नुकसान झालं हे कोंब निघाले सगळे गावाले आतापर्यंत कोणी इथं पाहायला काही आलं नाही पटवारी नाही कोणी नाही तर आमचं एवढं नुकसान झालं तर याच्यावर कोणतरी लक्ष द्यायला पाहिजे सर्वांचाच गहू राहिला काय हां कोणाकोणाचा गहू आहे संदीप रोंगे सुधीर सायरे रणजित ठाकरे आमच्या गावात बरेचसे गहू मागचे आहे आणि हा म्हणजे पावसानं पूर्ण नुकसान केलं आहे बरं यावर म्हणजे तुमचं काय मागण्या काय आहे तुमच्या मागण्या काय आम्हाला नुकसान भरपाई करून द्या याची सरकारविषयी काय तुमचं म्हणणं सरकारनं याच्यावर लक्ष द्या कास्तकारावर नाही तर मग सरकार फक्त मत मागाले त्यामुळे आमच्या इकडे पाहिजे इकडे पाहिजे आणि हे आमचे याच्यावर ज्यावेळेस आमच्यावर असं संकट येते त्यावेळेस कोणी दौ येत नाही बर बरं पिंपळखुटा गावातील शेतकरी सुधीर सायरे संदीप रोंघे रणजित ठाकरे या शेतकऱ्यांच्या शेतातील गव्हाचे नुकसान झालेत पंचनामा करायला कोणी पटवारी तलाठी आला नाही जेव्हा निवडणूक येते तेव्हा अनेक जण मतं मागायला येतात आता मात्र कोणीच आपले नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे